स्वमग्नता अर्थात ऑटिझम हा गुंतागुंतीचा आणि वेगळ्या प्रकारचा आजार आहे. स्वमग्नतेशी निगडीत मुलांच्या पालनपोषणात पालकांची महत्त्वाची भूमिका आहे. या मुलांना स्वतंत्रपणे शिक्षण आणि प्रशिक्षण द्यावं लागतं. दिव्यांग आणि स्वमग्नता या विषयावर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अमन फाउंडेशनच्या माध्यमातून शाहूपुरीतील फोर्ट कॉर्नर इथं स्वमग्न मुलांसाठी केअर विकास केंद्र सुरू करण्यात आलंय. या ठिकाणी स्वमग्न मुलांना त्यांच्या गरजेनुसार विशेष प्रशिक्षण दिलं जात असल्यामुळं हे केंद्र त्यांच्यासाठी आधारवर ठरलंय. स्वमग्नता म्हणजे ऑटिझम. प्रामुख्यानं भाषिक, सामाजिक, संवाद, विचार आणि त्यानुसारच वर्तन यामध्ये अडथळे आणणारे अपंगत्व आहे. थोडक्यात ही मेंदू विकासाच्या आड येणारी प्रक्रिया आहे. या आजाराची ठोस कारणं समजलेली नाहीत. मुळात या रोगावर कोणतंही औषध नाही. स्वमग्नतेचे निदान झाल्यावर आपलं मूल विशेष आहे याचा स्वीकार करून वेळीच उचललेली पावलं खूप महत्त्वाची ठरतात. योग्य वेळेतील समुपदेशन आणि सर्वसमावेशक उपचार पद्धती अशा मुलांना मुख्य प्रवाहात येण्यास अत्यंत मोलाची ठरते. कोल्हापूर जिल्ह्यात केवळ ऑटिझमच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या सोयीसुविधांचा अभाव लक्षात घेऊन 2018 रोजी अमन फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून स्वमग्न मुलांसाठी कोल्हापुरातील फोर्ड कॉर्नरजवळ केअर नावाचं केंद्र सुरू केलंय. प्रत्येक स्वमग्न मूल हे स्वतंत्र जडणघडणीचं असतं. त्याला विकासात्मक उपचार देऊन सक्षम आणि स्वावलंबी बनवणं तसंच समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत करणं हा या संस्थेचा उद्देश आहे. या संस्थेच्या संचालिका दीपा शिपूरकर यांच्यासह स्वमग्न मुलांचे आई वडील या विकास केंद्रात शिक्षक म्हणून काम करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात स्वमग्न मुलांची संख्या सुमारे 3,500 घरात आहे. पण आपला मूल स्वमग्न आहे याची जाहीर वाच्यता केली जात नाही. त्यामुळं या मुलांच्या विकासात अडथळे निर्माण होत आहेत. अमन फाउंडेशननं स्थापित केलेल्या विकास केंद्रात सध्या 7 मुलं स्वमग्न दाखल असून शिक्षक, समुपदेशक आणि पालक त्यांना उपचार देत आहेत. त्याशिवाय ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जात आहे. या केअर विकास केंद्रात उपचारात्मक शिक्षण, वर्तनोपचार, भाषा उपचार, संगीत उपचार, व्यावसायिक उपचार पद्धती, फिजिओथेरपी दिली जाते आणि योग्य आहारही देण्यात येतो असं या संस्थेच्या संचालिका दीपा शिपूरकर यांनी सांगितलं. नॉर्मल शाळांमध्ये ह्या मुलांना त्यांना शिकवलं जात नाही आणि अर्थात त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. प्रत्येक मुलाचा अभ्यास करून ठरवावं लागतं की याची गरज काय आहे आणि त्याच्यानुसार त्याला थेरपीज द्याव्या लागतात. आमचं प्रयत्न असे आहेत की या मुलांना बेसिक पूर्णपणे अशा पद्धतीचं शिक्षण देऊन त्यांना नॉर्मल शाळेमध्ये कशा पद्धतीनं सामावून घेता येईल त्यासाठी हे केअर सेंटर आज काम करत आहे. अमन फाउंडेशनचं केअर सेंटर म्हणजे सेंटर ऑफ ऑटिझम रिसोर्सफुल एज्युकेशन असं आम्ही आता सुरू केलेलं आहे. स्वमग्न मुलांच्या पालकांना मुलांची देखभाल करणं आव्हानात्मक बनतं. त्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची उपलब्धता करून खेळ, व्यायाम, आहार या बाबींचा समावेश असणारं डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तर विशेष मुलांसाठी निवासी वसतिगृह, रोजगार आणि लघुउद्योग केंद्र उभारून 18 वर्षावरील स्वमग्न मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अर्थात त्यासाठी समाजाच्या मदतीची सुद्धा गरज आहे.